तर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारवर निशाणा साधलाय. मंत्रिमंडळाचा विस्तार योग्य वेळी एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी करतील हा विश्वास सगळ्या आमदारांना देखील आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आहे. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही म्हणून कुठं कामं थांबली नाहीत, परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार हा निश्चित आहे, निश्चित काही कालावधीनंतर होणार आहे. त्याच्यामुळं आमदारांमध्ये देखील संभ्रम करण्याची काही आवश्यकता नाही. अधिवेशनानंतर लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. सरकारमधले आशिष जयस्वाल नावाचे एक आमदार आहेत, त्यांनी सांगितलं होतं काही दिवसांपूर्वी की हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. मग तो विस्तार का झाला नाही माझा पहिला प्रश्न. आणि काल अधिवेशनाच्या तोंडावर आपली खाती तात्पुरत्या स्वरूपात काही मंत्र्यांकडे वर्ग केलेली आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, अगदी ठळकपणे सांगतो, सरकारमध्ये जर हिंमत असेल तर अधिवेशन झाल्यावर जानेवारी महिन्यात तरी मंत्रिमंडळ विस्तार करून दाखवावा. मंत्रिमंडळ विस्तार याच्याकरता होणार नाही, कारण मंत्रिमंडळ विस्तार झाला तर प्रचंड मारामाऱ्या होतील आणि हे सरकार कोसळणार हे देवेंद्रजींना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. म्हणून आता मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही आहे, त्याच्यावरच भागवावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.